नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे. तर महाराष्ट्र शासन निर्णय 7 पे कमिशन, खुश खबर, या सरकारी कर्मचाऱ्यांना अशाश्वत प्रगती योजना लागू, शासन निर्णय निर्गत. मी स्टेट एम्प्लॉईज, खुश खबर, या कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना व सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना लागू, महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित. बातमी 1/1/2024. कर्मचाऱ्यांना सरकारी वेतन व वेतनोत्तर 22वर 100% अनुदान शासनाकडून देय असलेल्या निर्णयान्वये 7व्या वेतन आयोग लागू करण्यात आला आहे व सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना ही सदरील कर्मचाऱ्यातील वर्ग 3 व 4 मधील पदांना पदोन्नती नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत. आता शासन निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना 1 व 2 लाभांची अनुक्रमे सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना व सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वत प्रगती योजना लागू करण्यास 2023च्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दिनांक 7/12/2023 रोजी नागपूर अधिवेशन येथे मान्य केली असून माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि सदर निर्णयान्वये वित्त विभागाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आलेली 12 व 24 वर्षानंतरची 1 व 2 लाभाची अशाश्वत प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परीक्षा व अनुसरण किंवा अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 1 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत दिनांक 1/8/2000 पासून व त्यानंतर पहिल्या लाभापासून 12 वर्षानंतर दुसरी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि सदर राज्य परीक्षा व अनुरक्षण संघटना पुणे या संस्थेच्या आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार असल्याची तसेच ते पात्र असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी सचिव महाराष्ट्र राज्य परीक्षा व अनुरक्षण संघटना पुन्हा हे पाहतील आणि सदरील बाब वरील खर्च क्रमांक 1/1/2002 से 35 सामाजिक सुरक्षा कल्याण, 2 समाज कल्याण, 3 बाल कल्याण, 2 त्यानंतर संगोपन व संरक्षण गरज असल्या मुलांच्या चालवणाऱ्या संस्था स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदाने हे 2,235 व 3,041 या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वेतन आरक्षणातून भागवण्यात यावे आणि सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र संकेत वर www.mar.com गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलो असून हा शासन निर्णय डिजिटल सहीने साक्षांकित केलेला हा आज निर्गमित झालेला मित्रांनो शासन निर्णय आहेत. हा शासन निर्णय येथे दिलेला आहे. या शासन निर्णयाची आपण PDF सुद्धा घेऊ शकता आणि याप्रमाणे असणारा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आणि त्याचे स्पष्टीकरण आपण केले आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स.